निर्भया प्रकरणानंतर कायदे अधिक कडक झाले, तत्पर कारवाई, कडक शासन अशी व्यवस्थाही करण्यात आली. मात्र असा दिलासा आमच्या पद्मनगर भागातील पीडितेला मिळताना दिसत नाहीये. अत्याचारग्रस्त सोलापुरातील निर्भया सध्या शासकीय रुग्णालयात दाखल आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन नितीश हिबारे या नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा महिनाभरापूर्वी दाखल झालाय. पीडिताच्या म्हणण्यानुसार नितीश हिबारे याच्या तिघा साथीदारानं देखील तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. काहीशी भोळसट असणारी अल्पवयीन पीडिता या अत्याचारातून गर्भवती राहिली आहे. 6 महिन्यांची गर्भवती ही अल्पवयीन पीडिता सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. बलात्काराचं हे प्रकरण सध्या MIDC पोलिसांकडे आहे. जी माहिती समोर येते त्यानुसार मुख्य आरोपी अजूनही गुन्हा कबूल करत नाहीये. दुसरीकडे पीडिताच्या म्हणण्यानुसार अन्य 3 जणांचा विषय पोलिसांनी फारसा मनावर घेतलेलाच नाहीये. पीडितेनं तिघे कोण आहेत सांगावं असा MIDC पोलिसांचा पवित्र आहे. पीडिता भोळसट स्वभावाची अल्पवयीन, तर आई वडील हे अशिक्षित आहेत. मुलीच्या बाबतीत जे घडलंय त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीच. नराधमांना त्वरित शासन व्हावं अशी त्यांची मोडक्या तोडक्या शब्दातील भावना. पीडितेच्या डोळ्यात अश्रू आणि कायमच भेदरलेला चेहरा. अशा परिस्थितीत पोलिसी कार्यवाही दुसऱ्या बाजूला पार पडते. कधी कोण काय चौकशी करेल या विचारांचं पालकांच्या मनात काहूर माजलेलं. कागदपत्रांवर आई अंगठा करते. मुख्य नराधम नितीश हिबारेला अद्दल घडावी, मुलीच्या म्हणण्यानुसार अन्य तिघेही कारवाईच्या जाळ्यात सापडावेत अशीच पीडितेच्या आईची अपेक्षा. आता पीडिता आणि पीडितेचे आई वडील पोलिसी कार्यवाहीकडे डोळे लावून बसलेत. मुलीचं आयुष्य तर बर्बाद झालं, पण ज्यांनी हे कृत्य केलं त्या नराधमांवर जरब बसावी हीच त्यांची इच्छा. दरम्यान MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी पोलिसांनी योग्य रीतीनं याचा तपास केलेला असून पीडिता आणि तिच्या नातेवाईकांनी प्रतिसाद दिल्यास गुन्हेगारांवर कारवाई करता येईल असं त्यांनी म्हटलंय. तिच्या मुलीला 5 महिन्याची गरोदर असून ती 17 वर्षे 11 महिन्याची आहे. तिच्यावर 4 लोकांनी गँगरेप केलेला आहे, त्यातून तिला ही 5 महिन्याची गरोदर आहे. म्हणून मी तात्काळ सदरची माहिती मिळाल्यानंतर WPSI जाधव मॅडम आहे त्यांच्याकडं सदर प्रकरण तपासासाठी दिलं. त्यांनी सदर महिलेचा जबाब नोंद करून गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो मेन आरोपी आहे नितेश हिबारे यास त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याकडे आम्ही चौकशी केली असता त्यांना इतर आरोपीबाबत माहिती दिलेली नाही. आम्ही त्याचे ते कॉल डिटेल्स काढून त्याचं अधिक तपास करत आहोत. सदर कॉल डिटेल्समधून सुद्धा आम्हाला उपयुक्त माहिती मिळत नाही. फिर्यादी आणि ती बळीत मुलगी जी आहे तेही पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नाही. त्यामुळं इतर जे 3 आरोपी आहेत आम्ही ते त्यांना पकडू शकलेलो नाही अद्यापर्यंत. त्यांनी जर सहकार्य केलं आणि त्यांनी जर सांगितलं तर आम्ही अवश्य त्यांना अटक करू आणि त्यांच्यावर दोषारोप मान्य न्यायालयात दोषारोप. नातेवाईकांचा प्रतिसाद मिळाला तरच आपण 3 अन्य आरोपींना शोधू शकतो असं आपलं म्हणणं आहे. बरोबर आहे की जर बळीत मुलगी आणि तिची आई आणि इतर तिथे आजूबाजूचे जे लोक हे आहे किंवा तिथे ज्या ठिकाणी घटना घडली तिथल्या लोकांनी कोणीही आम्हाला अद्यापर्यंत सहकार्य केलेलं नाही किंवा घटना घडली घटना झालेल्या एवढेच त्यांना माहिती आहे, पण कुठं घडली काय घडली यांना माहिती नाही आहे. त्यामुळं सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अडथळे येत आहे आणि त्यामुळं आम्हाला इतर आरोपी अटक करता येत नाही. तरीसुद्धा आमचा गुप्त बातमीवारामार्फत माहिती घेऊन तसेच आमचे खबरी फिरून इतर आरोपीबाबत शोध चालू आहे ते मिळून येताच आम्ही त्यांना अटक करत आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत. जे मुख्य आरोपी आपण अटक केलेला आहे त्याच्यावर आपण काय गुन्हा दाखल केला?
त्याच्यावर 376 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पॉक्सो प्रमाणे 468 कलम आहे, पॉक्सो कलम त्याप्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास WPSI जाधव मॅडम करत आहेत. आम्ही त्यांना वेळोवेळी तपासाबाबत मार्गदर्शन करीत आहोत. आता एक महिना सदर गुन्ह्याला तपासाला झालेला आहे. अद्यापर्यंत आम्हाला इतर आरोपींची माहिती मिळालेली नाही आणि जो मेन आरोपी होता त्यांना आम्हाला मदत केलेली नाही तपासामध्ये आणि त्याचं CDR वगैरे काढलेलं आहे त्या त्यातून सुद्धा आम्हाला उपयुक्त माहिती मिळत नाही. त्यामुळं इतर जे आरोपी आहेत त्यांच्याबाबत ठोस पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे कोणाला अद्यापर्यंत अटक करता आली नाही. इकडे पद्मनगर भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल राज्य महिला आयोग तसंच स्त्री आधार केंद्र मुंबई यांनी घेतली असून 20 ऑक्टोबर रोजी पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात येणार असल्याचं पुढे आलंय.